कल्याणच्या स्टेशन परिसरामध्ये निलम गल्लीमध्ये मटका किंग उर्फ जिग्नेश ठक्कर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली। या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळताच महात्मा फुले पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर पोलिसांनी जिग्नेशची बॉडी जी आहे ती रुग्णालयामध्ये पाठवली। रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी जिग्नेशला मृत घोषित केलेला आहे। जिग्नेश ठक्कर याचे कल्याण उल्हासनगर आणि ठाणे परिसरामध्ये अनेक ठिकाणी मटका आणि रम्मी क्लब असून तो क्रिकेट मॅचवरती देखील सट्टा बाजार करत असल्याची माहिती आहे। तर या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। कल्याणमध्ये मटका किंग जिग्नेश ठक्करची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत सुनील जाधव आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुनील काय एकूणच अपडेट्स? ठाणे कल्याण उल्हासनगर संभ्रमात त्याच्या चारही ठिकाणी आपलं वर्चस्व जमून मटक्याच्या नावाने मटक्या किंगच्या नावाने ओळखला जाणारा जिग्नेश ठक्कर याची काल अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केलेली आहे। पाच गोळ्या त्यांच्यावरती झाडण्यात आल्या त्याच्यापैकी चार गोळ्या त्यांना लागल्यामुळे त्यांचा जागीच जीव गेलेला आहे आणि त्यांना जे फोर्टीन हॉस्पिटलमध्ये त्यांची मृतदेह नेण्यात आलेला आहे। सध्या पोलिसांनी या प्रकरणामध्ये चार ते पाच वेगवेगळ्या टीम करून आरोपीच्या शोधात आहेत। मात्र हे ही हत्या कशामुळे झाली आणि का झाली याचं कारण अद्याप सापडलं नाहीये। मात्र पोलिसांनी सगळ्या कल्याणच्या चारही दिशेला नाकाबंदी करत रात्रीपासूनच आपल्या टीम रवाना केलेली आहे। धन्यवाद सुनील सविस्तर माहितीसाठी। तर कल्याणमध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये मटका किंग जिग्नेश ठक्करची हत्या करण्यात आलेली आहे।